नमस्कार. देश विदेश क्रीडा आणि मनोरंजनात्मक बातम्यांचा आढावा घेऊया सुपरफास्ट मध्ये. शहीद करकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत प्रज्ञा यांनी माफी मागितल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं. तरीही साध्वीचं हे वक्तव्य चुकीचं आहे यावर निवडणूक आयोग आपल्या निर्णयावर ठाम आहे. त्यामुळे आज सकाळी 6 वाजल्यापासून पुढचे 72 तास साध्वी यांच्यावर बंदी लागू करण्यात आली आहे. केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी हे पंतप्रधान म्हणून मोदींना उत्तम पर्याय ठरू शकतात असे वक्तव्य भाजप वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलंय. शरद पवार यांना बारामतीत कन्या सुप्रिया सुळेंचा पराभव समोर दिसू लागलाय. पराभवाची चाहूल लागल्यामुळेच पवार आता अशी विधाने करू लागलेत असा पलटवार राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केलाय. बारामतीची जागा राष्ट्रवादीने जिंकली तर ईव्हीएम घोटाळा नाही, पण भाजप जिंकल्यास मात्र ईव्हीएम घोटाळा असं म्हणायचं याला काय म्हणायचं असा सवाल करत पवारांच्या दुटप्पी भूमिकेची खिल्ली उडवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते आणि पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. अहमदाबाद येथे प्रचारादरम्यान सिद्धू यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना गुजरात ही महात्मा गांधी यांची जन्मभूमी आहे, पण या भूमीनं देशाला सर्वात मोठा खोटारडा पंतप्रधान दिलाय असं वक्तव्य केलं होतं. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला संयुक्त राष्ट्रानं आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाकिस्तानी मित्र व पंतप्रधान इम्रान खान यांनी दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात द्यावं असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केलंय. गडचिरोलीत झालेल्या भ्याड हल्ल्यात 15 जवान शहीद झालेत तर नक्षलवाद्यांनी 360 कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयडी स्फोटकाद्वारे केलेल्या या हल्ल्याला उत्तर म्हणून लष्करातर्फे जांभूळखेडा परिसरात कोम्बिंग अँड सर्चिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलंय. गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या भूसुरुंग स्फोटात यवतमाळ जिल्ह्यातील तरोडा गावचे वीर जवान अग्रमन रहाटे शहीद झाले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे यवतमाळ जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मिशन विधानसभा सुरू केल्याचं दिसतंय. शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची पुढच्या आठवड्यात मुंबईत बैठक बोलावली आहे. शरद पवारांनी आमदारांची बैठक बोलावून पवारांनी विधानसभेसाठी आघाडी घेतली असल्याचं चित्र दिसतंय. गडचिरोलीतल्या दादापूर गावात काल नक्षलवाद्यांनी भारतीय जवानांना लक्ष्य केलं, त्यात भारताचे 15 जवान शहीद झाले. दादापूर गावात नक्षलवाद्यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांविरोधात पोस्टरबाजी केली आहे. या भागातील रस्ते निर्माण करणाऱ्या कंपन्यांना आणि ठेकेदारांना नक्षलवाद्यांनी पोस्टलबाजीतून धमकी दिली आहे. महाराष्ट्रानंतर आता नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमधील सामान्य ग्रामस्थांवर हल्ला केला आहे. बुधवारी रात्री सुकमा जिल्ह्यातील किस्ताराम भागात नक्षलवाद्यांनी हल्ला केला असून यामध्ये 2 गावकऱ्यांना ठार मारलंय. महाराष्ट्रात झालेल्या नक्षलवादी हल्ल्यानंतर छत्तीसगडमध्ये देखील सतर्क राहण्याचे आदेश दिले होते. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. बोर्डाच्या 2018-19 या शैक्षणिक वर्षाचा 12वा निकाल जाहीर झाला आहे. निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. गाझियाबादची हंसिका शुक्ला आणि मुझफ्फरची करिश्मा अरोरा या देशात पहिल्या आल्या आहेत. हंसिका शुक्लाने 500 पैकी 499 मार्क मिळवत पहिला नंबर मिळवलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उभे राहिलेले बडतर्फ जवान तेज बहादूर यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. याबाबत आपण सर्वोच्च न्यायालयात जाऊन न्यायाची लढाई लढणार असल्याचं तेज बहादूर यांनी म्हटलंय. निवडणूक आयोगानं मागितलेले सर्व पुरावे आम्ही दाखल केले होते, तरीही माझी उमेदवारी रद्द करण्यात आल्याचं तेज बहादूर यांनी म्हटलंय. त्यामुळे आता तेज बहादूर विरुद्ध निवडणूक आयोग असा सामना बघायला मिळणार आहे. राज्यावर अतिगंभीर होत चाललेल्या दुष्काळावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट बैठक झाली. या बैठकीमध्ये दुष्काळाला तोंड देण्यासाठी पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्याचा आढावा घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. आंध्र प्रदेशामध्ये फणी चक्रीवादळ धडकलंय. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. फणी चक्रीवादळाचा इशारा हवामान विभागानं केवळ आंध्र प्रदेश आणि ओडिशाला दिला होता, परंतु आता उत्तर प्रदेशामध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. मुळशी धरण परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या पुण्यातील 3 विद्यार्थी आज सकाळी धरणात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यापैकी 2 मुलं आणि 1 मुलगी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकच्या प्रदर्शनाला स्थगिती दिल्यानंतर आता निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांच्यावरील बायोपिकलाही 19 मे पर्यंत स्थगिती दिली आहे.
बाघणी बंगाल टायगरेस हा ममता बॅनर्जी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 5 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात जोरदार प्रचार करत असलेल्या काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी चक्क विषारी सापांशी खेळण्याचा अनुभव घेतला. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्या सध्या प्रचार करत आहेत. पूर्व उत्तर प्रदेशाची जबाबदारी असलेल्या प्रियंका यांनी रायबरेली मतदारसंघात प्रचार करताना एका गारुड्याजवळ सापाशी खेळण्याचा आनंद लुटला. द प्ले दॅट गोज रॉंग हे नाटक वेस्टर्न अँड ब्रॉडवे म्हणजेच लंडन आणि अमेरिकेमध्ये विशेष लोकप्रिय झालं आहे. त्यामुळे या नाटकाचे आता मराठीमध्ये वाजले की 12 या नाटकाद्वारे मराठीत प्रयोग होणार आहेत. 2 सामन्यांमध्ये विश्रांती घेतल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी दिल्ली कॅपिटल विरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा मैदानात उतरलाय. या सामन्यामध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने दिल्लीवर 80 धावांची मात करत गुणमालिकेत पुन्हा एकदा पहिलं स्थान मिळवलंय. धोनीने 22 चेंडूमध्ये 44 धावांची दमदार खेळी केली. मात्र या खेळीपेक्षा कालच्या सामन्यातील धोनीने केलेले 2 स्टंपिंग चांगलेच चर्चेत आहेत. इस्रोने आपल्या महत्वाकांक्षी मिशन बद्दल घोषणा केली आहे. चंद्रयान 2 मोहिमेचा मुहूर्त ठरलाय. 9 जुलै ते 16 जुलै दरम्यान मोहीम सुरू होईल. चंद्रयान 2 हे 9 ते 16 जुलै दरम्यान अवकाशात झेपवणार आहे. इस्रोच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे. 6 सप्टेंबरला चंद्रावर चंद्रयान 2 मधील लँड उतरणार आहे. सुपरफास्ट मध्ये वेळ झाली इथेच थांबायची. तुम्ही पाहत राहा MKS प्रतिबिंब वास्तवतेचं. धन्यवाद.